नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज आपण या भागामध्ये देवनागरी लिपी या लिपीचा सराव कसा करावा हे पाहणार आहोत। मित्रांनो आपण देवनागरी लिपीचा सराव करत असताना डायरेक्ट मार्कर पेन किंवा ब्रशच्या सहाय्याने आपण ती लिपी काढत असतो आणि त्याच पद्धतीने सराव करत असतो, परंतु आपल्याला हे माहीत नसतं की ही जी लिपी आहे ती मुळामध्ये दुमडल्यासारखी आहे, तिला एक प्रकारे मोड आहे। तर हा मोड म्हणजेच कुठेही देवनागरी लिपी दुमडलेली आहे, कुठे याची जाडी जास्त तर कुठे कमी आहे हे आपल्याला अशा प्रकारे सराव केल्यानंतर लक्षात येईल। अशा पद्धतीने तुम्ही नियमित सराव करून मुळामध्ये या देवनागरी लिपीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। या लिपीचा संपूर्ण अभ्यास झाल्याशिवाय आपल्याला ती प्रमाणबद्ध काढता येणार नाही। तर मी पहिल्यापासून पेन्सिल असेल किंवा पेनने देवनागरी लिपी सुरुवातीला या पद्धतीने काढत असे, नंतर ब्रशच्या सहाय्याने मला ती सहज सुंदर आपल्याला देवनागरी लिपी काढता येते। मित्रांनो तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर खरोखरच देवनागरी लिपी शिकायची असेल तर सचित्र बालमित्र पुस्तक असते ते बालवाडीच्या मुलांसाठी तुम्हाला माहीत असेल, ते पुस्तक घ्या। त्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे देवनागरी लिपीतील तुम्हाला पाहायला मिळतील। ते समोर ठेवून पेनने किंवा पेन्सिलने सुरुवातीला असा सराव करा, एक 6 महिन्यामध्ये तुम्हाला त्या लिपीचा संपूर्ण अभ्यास होईल आणि त्यानंतर मग तुम्ही ब्रशने किंवा मार्कर पेनने डायरेक्ट सहज ही देवनागरी लिपी काढू शकता। माझ्या विद्यार्थी मित्रांबरोबरच कला शिक्षक बंधूंना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल, कारण कला शिक्षकांना आपल्या शाळेमध्ये फलक रेखाटन करावे लागते आणि फलक रेखाटन करण्यासाठी ते खडूचा वापर करत असतात। बरेचसे माझे कला शिक्षक मित्र आहेत, त्यांची देवनागरी लिपी फार सुंदर आहे, सुंदर ते फलक रेखाटन करत असतात, परंतु काही मित्रांना देवनागरी लिपी जर जमत नसेल तर त्यांनी अशा प्रकारे सराव जर केला तर ते सुद्धा निश्चित त्या ठिकाणी सुंदर देवनागरी लिपी काढू शकतात। ब्रशने किंवा मार्कर पेनने डायरेक्ट सराव न करता अगोदर ही लिपी आपण समजून घेतली पाहिजे। ही लिपी समजण्यासाठी तुम्हाला असाच सराव करावा लागेल। तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्ही अशा प्रकारे सराव करून आपली देवनागरी लिपी सुधारू शकता। नवीन विद्यार्थ्यांनाही आणि ज्यांना ही लिपी जमत नसेल त्यांनी याच पद्धतीने सराव करावा। बरेचसे व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्ट मार्कर पेनने किंवा ब्रशने ही देवनागरी लिपी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात, तसं न करता अगोदर आपण या लिपीच्या मुळाशी गेलं पाहिजे असं मला वाटतंय। मित्रांनो माझे हे जे चॅनल आहे ते एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा संबंधित हे चॅनल मी सुरू केलेलं आहे। या चॅनलवरती चित्रकला परीक्षांना जे विषय आहेत त्या 4 विषयांचा मी नियमित सराव करून घेत असतो, म्हणजेच त्या सर्व विषयांचे प्रॅक्टिकलांचे व्हिडिओ मी नियमित अपलोड करत असतो। तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नव्यानेच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशा प्रकारे सराव करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।